कशी अचानक जनी प्रगटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी। अव्यक्ताची जपणूक करत तरलपणे व्यक्त होणाऱ्या मनस्वी कवयित्री संजीवनी मराठे। 1932 शालेय वयातल्या संजीवनीबाईंचा काव्य संजीवनी हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आणि पुढे कित्येक दशक हा शब्दाविष्कार नितळपणे व्यक्त होत राहिला। अगदी 1981 मी दिवाणी पर्यंत या प्रदीर्घ काव्यप्रवासात प्रतिमांच्या प्रेमात पडलेल्या त्या प्रतिमांच्या माध्यमातून सर्वस्पर्शी ईश्वरी अस्तित्वाचा वेध घेणाऱ्या सश्रद्ध तरीही डोळस संजीवनीबाई आपल्या मनात ठसतात। निराशा, एकलेपणा, भयभावना, निराधार स्थितीतून येणारी विकलता या सर्वांना आशेच्या बळावर निभावून नेणाऱ्या संजीवनीबाई आशास्थान या कवितेतनं आपल्याला अशाच आश्वस्त करतात। जीवनी निराशेतुनी स्थान आशेचे, गमतसे एकत्या जगदीश्वर चरणांचे। जासया घोर वालुका स्थानी, ना पार जासया घोर वालुका स्थानी, झुळू झुळू गात हा निर्झर मंजुळ गाणी, मंजुळ गाणी पार जासया भोर वालुका स्थानी। निर्जनी प्रखरयावनी श्रांतपती कास, निज कष्ट शमविणा एकच तरुची आस, निज कष्ट शमविणा एकच तरुची आस, ना पार जास या घोर वालुका स्थानी। आशा किरणासी, रवि आशा किरणासी, ना पार जासया घोर वालुका स्थानी। अंधकारात दिसेना काही तरी दीप दूरवर दृष्टीस येलवलाही, परिदीप दूरवर दृष्टीस येलवलाही, ना पार जास या घोर वालुका स्थानी। मधु मधु नीच मच में तारावर
जीवनी निराशे तुनी स्थान आशेचे गमतसे एकत्या जगदीश्वर चरणाचे जगदीश्वर चरणाचे जगदीश्वर चरणाचे जगदीश्वर चरणाचे